दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडून महायुतीचे काळे कारनामे असे 12 पानांचे पत्रक प्रकाशित करून दिंडोरे येथे नागरिकांना वाटप करण्यात आले होते व दहीहंडे फोडून महायुती सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला होता। त्यावर भारतीय जनता पार्टीचे नाशिक जिल्हा प्रवक्ते व जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष योगेश तिडके यांनी महाविकास आघाडीच्या मनातच काळे आहे, जनतेची दिशाभूल करायची, आपले काळे विचार दाखवायचे असे उद्योग महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी गावोगावी चालू केले आहे अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीच्या मनातच काळे चालू आहे, कारण की महायुती सरकारने सामान्य जनतेसाठी इतक्या योजना आणून ठेवल्या आहे का, त्या योजना जनते त्याचा फायदा होतोय आणि जनतेचा फायदा होत असल्यामुळे जनतेचा पूर्णपणे विश्वास हा महायुतीवर आहे आणि महायुतीचं सरकारच हे भविष्यात येईल आणि ते जनतेचे कामं करील हे जनतेला कळून चुकलेलं आहे। मग आता जनतेची दिशाभूल करायची, काहीतरी वेगळं करायचं, आपल्या मनातले काळे विचार दाखवायचे, याच्यासाठी हे महाविकास आघाडीचे जे नेते कार्यकर्ते हे आता गावोगावी असे उद्योग यांनी चालू केलेले आहे। आज तुम्ही बघा, मा लाडकी बहीण योजना आहे, आज किती महिलांना त्याचा फायदा होतो आहे, गरीब जनतेला, गरीब महिलांना त्याचा फायदा होत आहे, गरीब जनतेच्या महिलांच्या खात्यात पैसे आल्याने त्यांचे जे रोजचे काय कामं असतात, रोजचे जे स्वतःच्या गरजा असतात त्या भागवल्या जात आहेत। आज शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे येत आहे, महाराष्ट्र शासनाचे 2000 रुपये येत आहे, मागेल त्याला शेतकऱ्यासारखी शेतकऱ्यांसाठी योजना पुरवलेली आहे। आज आरोग्याचे जे मोदी सरकारने त्यांना आरोग्याचं हेल्थ कार्ड दिलेलं आहे, 5 लाख रुपयापर्यंतचा आरोग्याचे लोकांचे कामं होत आहे, आरोग्याचे जे लोकांच्या ज्या गरजा आहे, कोणाचं ऑपरेशन असो काय असेल ते लोकांचे काम होत आहे। आज सामान्य जनतेचे सगळे, आज रेशन दुकान घ्या तुम्ही, आज मोफत रेशन सर्व जनतेला भेटत आहे, म्हणजे सर्व योजना ह्या जनतेसाठीच महायुतीने आणले, ह्या योजना सामान्य जनता त्याचा फायदा होत आहे। माझं तर मत आहे की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ह्या योजनांचा फायदा जनतेला कसा होईल याचा दृष्टिकोनाने बघावा आणि हे आपल्या मनातले काळे विचार हवेत उडवले त्यांनी, हे अत्यंत चुकीचं आहे। याच्यावर कुठल्याही प्रकारची जनता विश्वास ठेवणार नाही, दिशाभूल करण्याचं काम हे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते करत आहे, त्याच्यामुळे याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही। आज जनता पूर्णपणे महायुतीच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळात दिंडोरी विधानसभेचा आमदार महायुतीचाच होईल ही काळ्या दगडावरली पांढरी रेखा आहे। आणि ज्यांनी हे कारनामे केले ते माझे जवळचे मित्र आहे, मी त्यांना एक प्रेमाचा सल्ला देऊ शकतो, उद्या कुठलाही झेंडा, कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती त्यांच्यावर येऊ शकते, त्याच्यामुळे इतक्या उतावळेपणे असे काम करणे हे योग्य नाही। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।